नमस्कार, मी दिव्या पाटील। दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपल्या भारत देशामध्ये क्रीडा या क्षेत्राला विशेष असं महत्त्व दिलं जातं। आपल्या भारतामध्ये सर्वजण खेळाकडे वळलेले आहेत आणि ग्रामीण भागामध्ये सर्रासपणे सर्वत्र टेनिस क्रिकेट हा खेळ खेळला जातो। म्हणजे तरुणाईकडे जर पाहायला गेलं तर तरुण वर्ग जो आहे हा सर्रासपणे या टेनिस क्रिकेटकडे वळत चाललेला आहे। आपलं कॉलेजचं काम असू द्या, घरगुती काम असू द्या, यांच्याकडे दुर्लक्ष करून टेनिस क्रिकेटकडे सर्व तरुण जे आहेत ते आत्ता वळलेले आहेत। आणि त्यातल्या त्यात असे काही जण आहेत जे इतर खेळांना देखील महत्त्व देत आहेत। आणि त्यामधीलच पनवेल तालुक्यातील कोल्ही कोपर येथील समर्थ नाईक नावाचा तरुण आहे, ज्यांनी स्विमिंग पोहणे या क्षेत्राकडे आता वळलेले आहेत ते। आणि पोहण्याच्या क्षेत्रामधूनच त्यांनी आता नावलौकिक मिळवलेलं आहे। आणि या नावलौकिक मिळाल्यानंतर त्यांना अनेकांनी त्यांच्याकडे शुभेच्छांचा वर्षाव देखील त्यांच्यावर केला, अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं। परंतु पाहायला गेलं तर हवं तसं त्यांचा जो कलागुण आहे त्यांच्या खेळाडू वृत्तीला वाव मिळालेली नाही आहे, दाद मिळालेली नाही आहे। आणि त्याच दृष्टिकोनातून आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की नक्की ही स्विमिंग क्षेत्र निवडण्याचं कारण काय आणि कशा प्रकारची आपली याबाबतची मतं आहेत ते आपण त्यांच्याकडून आता जाणून घेणार आहोत। आत्ताचे जे तरुण आहेत गावाकडचे टेनिस क्रिकेटकडे जास्त वळत आहेत, सर्रासपणे सगळीकडे टेनिस क्रिकेट खेळला जातो, पण तुम्ही असे आहात की तुम्ही स्विमिंग क्षेत्र निवडलं, याचं कारण? ॲक्च्युली मी आमच्या परिस्थितीनुसार माझं मला आहे ना आमच्या घरच्यांना किंवा मला जॉबची गरज होती। आणि त्या माझा दादा आहे ना तो पण जॉब करत होता आणि त्याच्या ओळखीच्या यांनी मला पनवेल येते रॉयल कॉस्मो म्हणून मला त्या माझ्या मोठ्या दादानी मला रॉयल कॉस्मो या ठिकाणी मला जॉबला ठेवलं, म्हणजे सांगितलं की माझा भाऊ आहे तिथे। तर मी त्या पुलवर लाईफ गार्ड म्हणून फर्स्ट जॉब केला आणि नंतर मग तिथेच राहून मला ते मालक होते ते पाण्यात उतरायला सांगायचे की कोचिंग घ्याय जरा बघ कसं शिक। तर मी ते कोचिंग लहान मुलांना पोहायला शिकवायचो, पण इतकं काय फारसं जमत नव्हते। पण तिथे कोच लोक यायचे, पाटेकर सर असं मला शिकवणार आहे ना महेंद्र पाटेकर सर, त्यांनी मला तिथे पण यायचं ते, त्यांनी मला स्विमिंगबद्दल खूप म्हणजे लहान मुलांना कसं समजवतात तसंच मला समजवतं की स्विमिंग कसं शिकवायचं। आणि किंवा मला पण स्विमिंग पहिले आपलं स्विमिंग म्हणजे पोहणं म्हणजे एक आपलं गावाकडचं स्विमिंग आणि पूलमधलं स्विमिंग खूप फरक आहे, कारण की गावातली लोकं पोहतात ना ते एकदम ते आता पार्ट बनलं आहे, जसं की गावती स्विमिंग आणि प्रोफेशनल स्विमिंग ह्यामध्ये खूप फरक आहे। जर तुम्ही प्रोफेशनल स्विमिंग करत जरा स्विमिंग व्यवस्थित केलं म्हणजे त्याच्यात पण थोडंसं वेगळं आहे की जर आपण डोकं खाली ठेवून पोहतो त्याला जरासं ते प्रोफेशनलीमध्ये आलं। आणि मग तेच मला माझ्या सरांनी मला शिकवलं की स्विमिंग कसं करायचं आणि मग त्याच गोष्टी मी ते लहान पोरांना शिकवत होतो आणि ते शिकवता स्वतःकडं पण मी लक्ष दिलं, मी स्वतःचं प्रॅक्टिस केलं। त्याच्यानंतर मग कर्नाला स्पोर्ट अकॅडमीमध्ये कटेकर सरांनी मला कर्नाला स्पोर्टमध्ये ॲडव्हान्स क्लाससाठी बोलवलं आणि त्यानंतर मग मी तिथे ॲडव्हान्स क्लास सुरू केलं। त्याच्यानंतर मग तिथे माझ्याजवळ म्हणजे माझ्या अंडरखाली जवळजवळ 25 ते 20 पोरं असतातच ॲडव्हान्स क्लासला, पण ती आपल्या ग्रामीण भागातली जास्त फारशी नाहीत, कारण की आपल्या लोकांना फक्त आहे ना जास्त क्रिकेटचा छंद आहे किंवा ऑल ओवर सर्व लोकांना क्रिकेटचाच छंद आहे। पण जे आपल्या बऱ्याच आपलं गावाकडची लोक जरा जास्तच क्रिकेटला क्रेज देतात किंवा आणि ते त्यांचं ते आहे, कारण की आपल्याला आपल्या घरातली लोक आपल्याला जे सांगतील तेच आपण जास्त करतोय, पण आपले शेजारची आपल्याला जे कळवतील तेच आपण जास्त हे करतोय। पण आपण गावाकडे जर दुसऱ्या गावाच्या बाहेर गेलो तर आपल्याला अजून 4 मित्र चांगले मिळतील, त्यांच्याद्वारे आपल्याला अजून काहीतरी नवीन माहिती होईल। मग मी पण त्या पूलवर गेलो तेव्हा मला स्विमिंग पूलमध्ये होतो, पण त्या सरांनी मला त्या स्विमिंगबद्दलचं माहिती दिली की स्विमिंग क्षेत्र जे आहे ते मला निवडायचं आहे, तर घरच्यांचा कशा प्रकारचा सपोर्ट होता?
पहिले तर मी जॉबला होतो म्हणून घरची जॉब आपण मी जॉब म्हणूनच ते करत होतो असं फारसं नाही की कर म्हणून. पण नंतर कसं आहे की एक असं वेळ होतो की नंतर मग घरची सांगतात त्याच्यात काय नाही करिअर नाही काय नाही मग त्याच्यात काय फायदा नाही होणार. पण ते बोलत होते कुठेतरी ऑफिसला जाणार ऑफिसमध्ये बघ याला जॉब किंवा गोडाऊनला बघ. पण मला माझं एकच होतं की मला या स्विमिंग पूलमध्ये स्विमिंगच करायचं बाकी काहीच करायचं नाही. मी असं माझ्या मनात पण ठरवलं आहे आणि येणाऱ्या भविष्यात कधीतरी माझ्या नावाचं मला स्विमिंग पूल मी उभारेन कदाचित होईल किंवा नाही पण माझं एक ते स्वप्न आहे. आणि नंतर मग ते घरच्यांना मी तेव्हा फर्स्ट कॉम्पिटिशन खेळलो त्याच्यानंतर मग त्यांना माझ्यावर भरोसा आला की मी काहीतरी करेन. मग मी आंध्र प्रदेश परत असं आपल्या राज्यस्तरीय खेळत होतो नंतर नॅशनल लेवलला गेलो. आता जेव्हा मी नेपाळला गेलो तेव्हा जरा खूप माहोल चेंज झाला कारण की हा मी पहिले फक्त एक समर्थ म्हणून असा एक सर्वांना माहिती होता फक्त माझ्या पूलवर कर्नाळा स्पोर्टमध्ये एक समर्थ सर म्हणून ओळखतात बाकी गावा ठिकाणी मला आहे ना माझ्या टोपण नावाने ओळखतात किंवा मला असं समर्थ म्हणून एकदम सिम्पल म्हणून ओळखला जाणारा मी. पण आत्ता माझी अशी ओळख आहे की मी नेपाळवरून येतानाच मला रेल्वे स्टेशनलाच असं वाटलं तिथे उतरल्यावर मला असं वाटलं नाही की असं काहीतरी असेल पण उतरल्यावर लोक माझ्याच गावातलं रिक्षातनं उतरणी अरे तो बघ आमचा गावाला असं एक नवीन काहीतरी असं वाटलं की मी काहीतरी करून आलो आहे. आणि नंतर पण तरी पण आहे ना मी जसं की मी घरी गेलो माझ्या घरच्यांनी माझं स्वागत पूर्ण रांगोळी काढली होती माझ्या नावाची माझं फुलांनी स्वागत फक्त माझ्या फॅमिलीने माझं स्वागत केलं आणि आतमध्ये रात्री माझं फॅमिली माझे मामा माझे काका हे सर्व आले होते. माझं जसं की माझं आपलं लहान पोरांचं कसं बर्थडे साजरा करतात केक कापतात सेम तसंच मला वाटलं माझा दुसरा बर्थडे लगेचच आला की काय असं माझं केक कटिंग केलं खूप भारी वाटलं. पण कसं आहे की या क्षेत्रात जर आपल्याला पुढं जायचं असेल तर आपल्याला कोणाच्या तरी बॅकअपचं गरज असते कारण की आपले ग्रामीण भागातले लोक आहे ना जॉब करून जॉब करतात आणि आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांचं जॉबवर पेमेंट पण इतकं असतं की 20,000 किंवा 20,000 खालती 15,000 यात राहणारे आपले लोक. मग यामध्ये ते म्हणजे आता स्विमिंग तर हा एकदम जास्त महागडा गेम नाही पण क्रिकेट झालं किंवा अनेक आता याच्या पुढे अनेक गेम आहेत. सायकल झाली तरी 5,000-10,000 आता तर लाखाच्या पण सायकल येतात आणि क्रिकेट झालं तर त्याला बॉल पण 50-60 रुपयाचा बॉल लागतो किंवा बॅट झाली ती 2,000 लागते. पण स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग एक असा गेम आहे की आपण नॉर्मली पॅन्ट ह्या गेमला पण पैसे लागतात पण ते पुढे गेल्यावर. पण बाकी गेममध्ये ना सुरुवातीला म्हणजे पाण्यात ग्राउंडवर उतरण्याच्या अगोदरच त्याला पैसे लागतात तरी पण लोक ते पैसे वेल वाया घालून ते गेम खेळत असतात. पण माझं म्हणणं की आणि स्विमिंग असं आहे की तुम्हाला कुठे पण अडीअडचणीला उपयोगी पडणार कारण की तुम्ही बीचवर गेलात तर तुम्हाला स्विमिंग येणं गरजेचं आहे कारण की एखाद्या मध्येच गेलात तर तुम्हाला बुडायला होणार. आणि स्विमिंग हा एक असा क्षेत्र आहे की तुम्हाला डॉक्टर किंवा वगैरे आहे ना सल्ला देतात तुमच्या कुठल्या पण असं तुम्हाला बॅक पेन किंवा असं काय झालं तर डॉक्टर काय ते त्यांच्या याच्याने वाटलं त्यांना की नंतर मग ते सोल्युशन काय देतात की तुम्ही स्विमिंग करा. आता मी ॲक्च्युली असं का सांगतो कारण की आमच्या पूलवर असं लोक येतात की मला मणक्याचा त्रास आहे माझं पाय दुखतात मग ते रिलीज होण्यासाठी म्हणजे ते एकदम ते कम्फर्टेबल होण्यासाठी ते स्विमिंगला डॉक्टर पाठवतात. आणि म्हणजे एकंदरीत स्विमिंग हा खेळ आपल्या आरोग्यासाठी फार लाभदायक आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. तुम्ही ज्याप्रमाणे आता सांगितलं की आता तुमच्या घरातसुद्धा हे मेडल आहेत तुम्हाला यश जे आहे ते ह्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर मिळालं तर यश मिळाल्यानंतर तुम्ही जसं आता सांगितलं की मला तितकासा रिस्पॉन्स जो आहे हा मिळाला नाही. पाहायला गेलं तर तुम्ही अगदी समाजातील आहात तर तुम्हाला असं वाटतं का की समाजातील आपले जे काही पुढारी आहेत किंवा अनेक समाज उपयोगी कामं करणारे नेते आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला असं वाटतं का की मदत मला मिळाली?
ते आता कोणी पण पोस्टमन असेल तर त्याला हे असं वाटतंच की आपल्याला कोणीतरी पुढं पुढं जायला पाहिजे. तर पुढं जाण्यासाठी पैसे तर लागतातच, कारण की आता एखादा गरीब माणूस या परिस्थितीकडे इतकं पुढे जाऊ शकत नाही, कारण की पैसा पण इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्याकडे तितके पैसे नसतील. कारण की आता मी माझं स्वतःचं सांगतो, नेपाळला जाणं इतकं पॉसिबल नाही, कारण की तिथलं इथून तिकडं जाणं ट्रेनचं प्रवास, आता पण मी ट्रेनचं, कोणी फ्लॅटने जात असेल ती गोष्ट वेगळी, पण ट्रेनचा प्रवास परत तिथून नेपाळच्या बाउंड्रीवरून खूप खर्च आहे आणि मग त्या गेमसाठी आपण पैसे भरतो आहे. जवळजवळ आहे ना मला 30-40 हजार माझे स्वतःहून संपले असेल आणि मला आमच्या सरांनी पण दिले होते, पण ते पैसे मला त्या गेमसाठी, पण बाकी इतर खर्च जाण्यायेण्याचं रूम, आता इथून आपण 10 दिवस बाहेर ठिकाणी राहणार तर त्या 10 दिवसाचा खर्च आपण आपल्या इथे भाड्याने राहणारा 2000 घेतो, आपण ते 2 महिन्याचं 1 महिन्याचं त्याचं 2 किंवा 3 हजार खर्च घेतो, पण आपण बाहेर ठिकाणी गेलो तर आपण एका दिवसाच आपल्याला तितके पैसे भरायला लागतात. मग आपल्याला त्या गोष्टीसाठी आपल्याला पैशाची खूप गरज असते आणि अशावेळी आपण त्या जाणार आहोत आपण. आणि असं पण नाही की मी एक दोन ठिकाणी असं बोललो की सर असं असं आहे, तर ते थोडंसं कसं होतं आहे की मी बाहेर आहे किंवा असं, मग आपण समजून म्हणजे कारणं दिली जातात तुम्हाला, मग हां मग ते समजून जायचं की ते त्यांच्याकडं नसतील किंवा त्यांचं प्रश्न आहे ती द्यायचं की नाही, पण ते आपल्याला किती ओळखतात, त्यांना पण असं प्रश्न पडत असेल की हा जाऊन माझं पैसे संपून येणार, फिरून येणार, मजा मारणार. पण मला एक असं सांगता येईल की मी तिकडं जाऊन मजा नाही मजा किंवा असं काय केलं नाही, मी आपल्या देशासाठीच खेळून आलो आहे. पण बाकी ते कसं आहे, बाकीची राजकारणी मंडळी कशी आहे, क्रिकेट या गोष्टीला जास्त व्हॅल्यू का देतो आहे, कारण की क्रिकेट मी स्विमिंगमध्ये एकटाच गेलो, मी माझ्या गेमसाठी गेलो होतो, मी खेळतो आहे, पण बाकीची कसं आहे तर क्रिकेटमध्ये 11 जणं येतात, त्या 11 जणांच्या मागे कुठल्या तरी जर कुठली अशी रायगड ठाणा असं काहीतरी मॅच असेल, मग ते त्या गावातला त्या टीममध्ये असेल, मग तो गाव जोडला जातो, एक प्लेयर असेल तर त्याचा अर्धा गाव, दुसरा प्लेयर असेल त्याचा अर्धा गाव. की तरुणाईने इतर खेळ जे त्यांच्याकडे देखील पाहिलं पाहिजे. पाहायला गेलो तर आत्ताच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा जो काही नामकरणाचा वाद आहे, यामध्ये सर्वच तरुणांनी म्हणजे तुम्ही सर्वांनी एक ठिय्या मांडलेला होता आणि हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता इथे उभारला जात आहे. पाहायला गेलं तर प्रत्येक वेळी येथील भूमिपुत्र आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत, ते नेहमी म्हणत असतात की आम्ही आमच्या जमिनी दिलेल्या आहेत, आम्ही सिडकोला जमिनी दिल्यात आणि म्हणूनच कुठेतरी हे विमानतळ इथे होते. तर या विमानतळाच्या कडून म्हणजे हे जे विमानतळ आता होते सिडकोच्या कडून तुमच्या काही अपेक्षा आहेत का? कारण पाहायला गेलं तर इथे मैदानं तितक्या प्रमाणात मिळालेली नाही, म्हणजे मंदिरंसुद्धा आता अशी छोटी छोटी केली गेलेली आहेत, मंदिरांच्या जागा हलवलेल्या आहेत, मैदानं तितकीशी नाही आहेत, इथल्या तरुणांना खेळायला कुठेतरी जागा पण मिळालेली नाही आहे. तर तुम्हाला वाटतं का की तशा गोष्टी देखील सिडकोकडून मिळाव्या? हा मला तर असं वाटतं की सिडको प्रशासनाने आपल्याला आहे ना एक भव्य असं स्टेडियम दिलं पाहिजे, त्यात इनडोअर आउटडोअर सर्व प्रकारचे गेम खेळले गेले पाहिजेत. आणि खास करून तर आहे ना मी तर माझ्या स्विमिंग पूलचीच जास्त तारीफ करणार, कारण की स्विमिंग पूल एक अशी आहे ना, स्विमिंग पूल जर आपल्या क्षेत्रात जर आला, आपल्या बाजूला कुठे आला, तर आपल्या घरच्यांसाठी इतकं फायदा होणार. आपल्या आता विमानतळ झालं आणि आमची घरं उठून आम्हाला दुसऱ्या साईडला जागा दिली, त्यानंतर काय झालं, माझा आजोबा आजी अशी खूप अशी तरुण म्हातारी वयस्कर माणसं ही आहे ना एका बिल्डिंगमध्ये आल्यानंतर आहे ना जास्त वेळ आहे ना जास्त दिवस बघू शकले नाही, कारण की गावाकडचं वातावरण आणि मग ते त्यांचं चालणं फिरणं असायचं, पण बिल्डिंगमध्ये आल्यानंतर एका डब्यात बसल्यासारखं राहिलं आणि मग ती लोकं फारशी टिकू शकली नाही. पण आता मला असं वाटतं की स्विमिंग पूल जर एक असेल तर माझी आजी किंवा माझा आजोबा किंवा आपल्या घरातली कुणीतरी त्या स्विमिंग पूलमध्ये जरा जरी वॉकिंग जरी केली ना तरी ते अजून आपले 4 दिवस तरी बघू शकतील आपल्या नातवंडांकडं.
म्हणजे स्विमिंग पूल जे आहे ते इथे व्हावं अशी तुमची इच्छा आहे, तर काय सांगाल की आता यावेळी आंदोलनं देखील करण्यात आली राजकीय नेत्यांकडून, नामकरण सोहळा असू द्या किंवा बाकीच्या विषयांवर आंदोलनं करण्यात आली, तर अशा प्रकारचा पुढाकार आत्ता मैदानांसाठी राजकीय नेत्यांनी घेणं गरजेचं आहे का, काय वाटतं? हां, त्याही तर घेतलंच पाहिजे, कारण की ते आपल्या लोक आपल्या ते आपल्यानेच बनलं तर मग त्यांना ते आपल्यासाठी करणं गरजेचं आहे. पण माझं म्हणणं आहे की जर आपण आपल्याला ते लोक आपण त्यांच्याकडे जातो, आपण कुठले पण कॉम्पिटिशन जर आपल्याला करायचं असेल तर आपण सहजासहजी करू शकत नाही, आपल्याला राजकारणी लोकांचंच आपल्याला हातभार लागतो आणि आपण त्यांच्याकडे जातो आणि ते देणगी स्वरूपात आपण पैसे घेतो. माझं म्हणणं आहे की जर आपण डायरेक्ट त्या स्टेडियम किंवा अशा गेमसाठी जर आपण जागा किंवा आपल्याला ते जर बनवूनच देत असतील तर आपण त्या गोष्टीसाठी मागणी त्यांच्याकडे केलीच पाहिजे आणि त्यांनी शिडको प्रशासनाकडे ते मागणी केलीच पाहिजे, कारण की आपली जमीन घेऊन ती लोकं आपल्या जमिनीवर इतकं सारं जग उभारणार आहेत. मग त्या शिडको प्रशासनाने आपल्याला आहे ना, ॲक्च्युली आहे ना, आपल्या आपली आपली जमीन आहे ना ती आपल्या नदीच्या किनारी आहे आणि आपण आपली सर्व माणसं आहे ना, मच्छी आता जवळ आता वाघेलीवाडा आहे त्या गावातले लोक तर सर्व मच्छीमार या व्यवसायावरच टिकून होती, आता त्यांचं ते पण स्विमिंगच करत असेल ना, तेव्हाच ती इतकी लोक हेल्दी होती. मग त्या लोक ती लोक हेल्दी होती, आता त्यांचं डायरेक्ट स्विमिंगच बंद झालं. मला असं वाटतं त्यांचंच नाही, आपल्या बाकीच्या लोकांचं पण आपण पण खाडीत कधीतरी गेलं जातोय ना कधी कधी. आता मी तर दररोज जायचो माझ्या भावासोबत, कारण की माझी पण परिस्थिती इतकी नव्हती, पहिले आम्ही मच्छी विकूनच इतकं केलं. मला असं वाटतं की ते सर्व आता गेलं तर गेलंय, पण आपल्याला त्या बदल्यात जर आपल्याला काहीतरी ते गेम म्हणजे कुठल्या पण स्पोर्ट्स किंवा कुठल्या पण गेमसाठी ते जागा किंवा स्विमिंग पूलसाठी स्विमिंग पूल बनवलं किंवा स्टेडियम क्रिकेटसाठी स्टेडियम बनवलं तर खूप उपकार होतील किंवा खूप आपल्या आगरीबांधवांसाठी फायदा होईल आणि ते केलंच पाहिजे. तर नक्कीच आज आपण समर्थ नाईक यांच्याशी चर्चा केलेली आहे, त्यांनी स्विमिंग क्षेत्र जे आहे यामध्ये त्यांना कशा प्रकारचे अडथळे आले आणि त्यानंतर त्यांनी यश संपादन केलं याबाबत त्यांनी आता चर्चा केलेली आहे आपल्यासह. आणि आता त्यांची अशी मागणी आहे की आमच्या परिसरामध्ये आम्हाला खेळाचं मैदान असू द्या किंवा इतर जे आहेत आम्हाला खेळाडू आमच्यातील वृत्ती जी आहे जोपासण्यासाठी आम्हाला सरकारने असू द्या, राजकीय नेत्यांनी असू द्या किंवा सिडको प्रशासनानेसुद्धा मदत केली पाहिजे अशी मागणी आता त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. तर धन्यवाद समर्थजी, आज तुम्ही आमच्याशी ही जी चर्चा केलेली आहेत, आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्या दिशा न्यूजकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.